नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र देशमुख आपल्या चॅनल कांडी माणूसवरती आपलं स्वागत करतो. सकाळचे 6:30 झालेत आणि रनिंग एक्सरसाइज वगैरे सर्व झालेलं आहे. आणि जर तुम्ही कालचा आणि परवाच्या दिवशीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये आपल्याला एक मोठं प्रॉब्लेम झालं होतं. आपल्याला केळीचे भाव वाढले होते, त्याच्यामुळं मग मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की मी नाशिकला गेलो होतो. नाशिकला आपल्याला रेट तर सिमिलरच भेटतात, पण मग सफरचंदाच्या पेटीमध्ये पण भाव कमी झाले आणि केळी पण आपल्याला इतक्या चांगल्या भेटल्या की परत त्याला आता कोणी नाव पण ठेवत नाही आणि त्याचा भाव पण कमी करत नाही. आणि आपण तिकडे जाण्याचा अजून एक फायदा झाला की आपण भाजीपाला आणि बटाट्याचा कट्टा आपण 23 रुपयांनी इथं उतरवायचो, तो आपल्याला 20 रुपयांनी तिकडनं भेटला. आणि मित्रांनो, तुम्ही पण इतका चांगला सपोर्ट दाखवताय आणि तुमचे विशेष पण माझ्या नेहमी सोबत आहेत. आपले जे टार्गेट ठरवलेले होते ते आता जेमतेमोची व्हायच्या मार्गावरतीच आहेत. आता थोडे राहिलेले आहेत, त्याच्यामुळे लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्याकडनं काही जर सल्ले असतील तर ते आपल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, झालं तर तुमच्याकडनं लवकरात लवकर या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे आपले टार्गेट जितके लवकर कम्प्लीट होतील तितक्या लवकर आपल्याला बॅनर छापायला टाकायचे. काल माझ्याकडे 6,670 रुपये होते, मी त्याचे काही पण करून 15,000 रुपये करेल. आपण टार्गेट कम्प्लीट केल्या केल्या लवकरात लवकर जितकं लवकर माझ्याकडनं होईल तितकं लवकर बॅनर छापायला टाकून दे, त्याच्यामुळे मग लवकरात लवकर आपले टार्गेट अचीव करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही आजचा वातावरण बघाल तर हे बघा, डोंगर इकडचे तर हे पूर्ण झाकले गेलेले आहेत. आणि इकडं जर तुम्ही बघाल सप्तशृंगी मातेच्या डोंगराच्या मागून एक सुंदर असा उजेड बाहेर येतोय, असं वाटतंय की जसं तिकडं आगच लागली, पण मग तसं काहीच नाही. आणि बघण्यासाठी इतकं सुंदर दिसतंय की तुम्हाला काय सांगू. आणि मित्रांनो, तुम्ही आपली एक गोष्ट नोटीस केली का, मागच्या 44 दिवसांमध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप काही झालेलं आहे. जे आपण 1,000 रुपयापासून सुरुवात केली होती त्याच्यामधले आपण 480 रुपये पहिल्या दिवशी गुंतवले होते आणि आज आपण 11,050 रुपये एकाच दिवसामध्ये गुंतवले होते. आज 45वा दिवस आहे. मागच्या 44 दिवसामध्ये आपण खूप काही काही बघितलेलं आहे. असेच काही वळणं आपल्या आयुष्यामध्ये नेहमी येत असले त्यांना आपण एक संकट न समजता अपॉर्च्युनिटी समजून नेहमी काम करत राहू. आता रनिंग एक्सरसाइज वगैरे सर्व झालेलं आहे, आता घरी जातो फ्रेश वगैरे होतो. आणि आता जरा लवकरच दुकान लावावं लागेल, एकतर आपल्याकडे माल पण जास्त आहे. काल जर तुम्ही बघितलं असेल तर मला जेमतेम 1 ते 1.5 तास लागला तेवढं पूर्ण लावण्यासाठी, त्याच्यामुळे मग लवकरात लवकर घरी जातो आणि आता थोड्याच वेळामध्ये तुम्हाला दुकानावरती भेटतो. मित्रांनो, सकाळचे 7:20 झालेत, आताच दुकानावरती पोहोचलो आणि आता दुकान वगैरे लावून देऊ. मित्रांनो, सकाळचे 8:40 झालेत, आज जरा लवकर आलो होतो त्याच्यामुळं मग आज दुकान वगैरे लावून दिलेलं आहे. आणि हे बघा, इथून तर त्या साईडला इथंपर्यंत सर्व भरलेलं आहे. तुम्हाला कसं दुकान वाटतंय हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आज आपल्याकडे सर्व भाजीपाला केळी वगैरे सर्व आहे. आपल्याकडे जेवढ्या पण केळी होत्या म्हणजे त्या जाळ्यांमध्ये त्यातल्या एकूण एक केळी काढून मी इथं लावून दिलेले आहेत. सफरचंद आता हे जे छोटे आहेत ते थोडेफार आहेत पेटीमध्ये एका, आणि हे सर्व लावून दिलेले आहेत. याच्यामधले कमी जात आहे, याचा तर मी भाव थोडा जास्त ठेवला आहे आणि याचा कमी, पण तरी हे जास्त जात आहे. एकतर हे खायला पण गोड लागतंय आणि दिसायला पण चांगलं दिसतंय. याच्यामध्ये आता तुम्ही असं कॅमेरामध्येच बघत असाल थोडे कचरट दिसत आहे. आता सध्या उपवास आहे त्याच्यामुळे भेंडे आणि मिरचीची मागणी जरा जास्त आहे. वांगे, कारला आणि बटाटे यांना जास्त काही मागणी नाही. आणि आजचं वातावरण जर तुम्ही बघाल तर पूर्ण ऊन आहे, असं वाटत नाही की पाऊस येईल. मग बघू आज काय होतं. मिित्रांनो, सकाळचे 10:10 झालेले आहेत आणि आता तुम्ही एवढं बघू शकता की आपल्या बऱ्यापैकी केळी गेलेले आहेत. आता आपण सर्वच लावून दिले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला लगेच समजून येत असेल. आणि सफरचंदांना पण आज बऱ्यापैकी प्रतिसाद आहे. आज काल सारखा प्रतिसाद नाही, पण मग तरी पण चांगलं आहे, काही अडचण नाही. एकतर सफरचंद तर काही लवकर खराब होत नाही. आता हे जरा कसरड दिसताना दिसत आहे त्याच्यामुळे लोक त्याच्यासाठी जास्त रिस्पॉन्स नाही दाखवत. बटाटा, भेंडी वगैरे आज अजून तर काही याची बोनी झालेली नाही, फक्त मिरची गेलेली आहे. मित्रांनो, सकाळच्या 11:50 झालेत आणि आता आपल्याकडे एवढ्या केळी बाकी आहेत. आज सफरचंद हे जास्त जात नव्हते आणि हे पण जात नव्हते. मला काही समजलंच नाही की आज नेमकं काय प्रॉब्लेम झालंय, पण मग ते काय होतं माहिती का, मला ते लावायचा जरा कंटाळा यायचा त्याच्यामुळे मी सर्व पसरून ठेवून दिले. म्हटलं ते काय असे पण म्हटलं पडूनच जाता, पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होत असतो जेव्हा आपण असेच पसरट कसे पण टाकून दिले ना तर ते जरा जास्त कच्चे दिसायला लागून जातात. आणि आता तुम्ही बघा, आता पुढून बघितलं तर जरा लाल दिसायला लागलं. अशाच काही छोट्या छोट्या गोष्टी आपण जेव्हापर्यंत नोटीस करत नाही तेव्हापर्यंत आपल्या दुकानाला पण चांगला प्रतिसाद मिळणार नाही. आता तुम्ही याच्यामध्येच बघा, आता इकडं मी काय केलं, भेंडी पण थोडी थोडी सुकायची असं वाटत होतं. एक माणूस येऊन गेला, त्याने सांगितलं म्हणजे थोडं पाणी मारून दे आणि जरा लाईनमध्ये लावून दिलेत तेव्हा आता ते पण दिसायला भारी दिसत आहे, म्हणजे कवळी कवळी सर्व दिसते आणि पाणी मारल्यामुळे ती पण सुकत नाही. आणि वांगे पण तुम्ही बघा या साईडने, आता आपल्याला असं पसरून टाकता आलं असतं पण मग ते पण आता इथं मी जरा काढून आणि इथं वरती लावून दिले, म्हणजे दिसायला पण चांगलं येतं आणि त्याच्यावरती थोडं पाणी टाकल्यामुळं त्याच्यावरती सुकवा पण येणार नाही.
मित्रांनो दुपारचे 1:40 झालेले आणि आता आपल्याकडे एवढे काही केळी बाकी आहेत. आता 40 वाले पण जेमतेम संपत आलेले आहेत, 50 वाले पण इकडच्या संपलेच आहेत आणि हे आपण 60 रुपयाला देत असतो. आणि जर कुणाला जास्तच जर लागत असतील म्हणजे 5 किंवा 6 डझन तर मग त्याचे जरा कमी पण करून देतो, तसं काही नाही. आज एक माझ्यासोबत घटना घडली, जे आपण 60 रुपयाच्या केळी आहेत ना, एक माणूस आला त्याने मला त्या केळी द्यायला लावल्या, त्याने 2 डझन सांगितलं, त्याचा भाव वगैरे काहीच विचारला नाही. आता जर तुम्ही बघाल तर हे बघा, या फण्या इतक्या मोठ्या आहेत, त्याच्यामध्ये जेमतेम 20 केळी तरी राहतात. 2 फण्या मी उचलल्या, त्यांनी सांगितलं म्हणे मग या तिसरी पण काही अडचण नाही करून दे. मी त्यांना 180 रुपये सांगितले, ते म्हणाले अरे पैशाचं टेन्शन नाही घ्यायचं म्हणे. असंच आयुष्य आपल्याला पण बनवायचं आहे, एखाद्या गोष्टीचं प्राईस टॅग बघायची वेळ नको आली पाहिजे, त्याच्यामुळेच आपण मेहनत करतोय. आपले जेवढे पण व्ह्यूअर्स आहे ना, त्यांनी सर्वांनी पण याच गोष्टीसाठी मेहनत केली पाहिजे. मित्रांनो संध्याकाळचे 4:30 झालेत आणि आता आपल्याकडे एवढ्या काही केळी बाकी आहेत. आपल्या ज्या इथल्या केळी होत्या त्या सर्व संपलेल्या आहेत. मग इथं ज्या होत्या त्या इकडं एकच फणी आता सरकवून दिली आहे. या एवढ्या बाकी आहेत आणि याच्यामधल्या ज्या सर्व वरती टांगवलेल्या आहेत आणि तिथं 3 फण्या ठेवलेल्या आहेत. आज जास्त काही भाजीपाला वगैरे काही गेलं नाही आणि सफरचंद पण इतकं गेलं नाही, फक्त आज केळीच जास्त गेलेल्या आहेत. आज संध्याकाळी शक्यतो भाजीपाला आणायला जावं लागेल, बघू काय होतं. मित्रांनो संध्याकाळचे 6:30 झालेत आणि तुम्ही आता एक बघा कसं वाटलं. आधी आपलं पूर्ण दुकान भरलेलं होतं आणि या केळी आज सर्व गेलेल्या आहेत. तिकडच्या पण केळी सर्व इथं उतरून आणल्या होत्या आणि आता इथं या वरती 2 आणि या खाली 2 आणि इकडे 1 मागं 1 अशा फक्त 5 फणे आहेत. आज जरा जास्तच केळी गेल्या आणि इकडे सफरचंद ते काय आज एवढं काही गेलेलं नाही. भाजीपाल्याला चांगला प्रतिसाद होता पण एवढा पण नव्हता. मित्रांनो संध्याकाळचे 7:50 झालेत, दुकान वगैरे आवरून घेतलेलं आहे. तुम्हाला त्याच्या आधी व्हिडिओ बनवून दाखवणार होतो पण माझा नेमकं फोन चार्जिंग नव्हता, त्याच्यामुळे मग आता संध्याकाळीच व्हिडिओ बनवतोय. काल दिवसाच्या सुरुवातीला आपल्याकडे 6,670 रुपये होते, त्यामुळे ना आपण आज काहीच मागवलं नाही, आज आपल्याला कुठलाच खर्च झाला नाही आणि आज दिवसाखेर आपल्याकडे 11,250 रुपये. मित्रांनो दुकानावरती पण आता खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय, पण आपण जेवढे पैसे आतापर्यंत गुंतवले होते ते अजून रिकव्हर नाही झालेले. आपल्याकडे बटाटा आणि सफरचंद तसंच्या तसं बाकी, म्हणजे गेलं नाही असं काही नाही, बऱ्यापैकी गेलेलं आहे. मग उद्याकडे एक माझा प्लॅन आहे, म्हटलं आता फक्त केळीसाठी नाशिकला जाण्यामध्ये मजा नाही, उद्याकडे केळी घेण्यासाठी एकतर वणीला जातो. भले आपल्याला थोडं महाग जरी भेटलं तरी चालेल, पण मग आता एवढ्याच्यासाठी जर आपण 700-800 रुपयाचं जर पेट्रोल नासून नाशिकला जायचं त्याच्यापेक्षा आपल्याला हे नक्कीच परवडेल. आता हे 11,050 रुपये आपण आणखी कोणत्या छोट्या व्यवसायामध्ये गुंतून त्यापासून आणखी पैसे बनवू शकतो, असे आयडियाज मला कमेंटमध्ये किंवा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला मेसेज करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याकडनं जितकं होईल तितकं या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या याच कांडी जर्नीमध्ये सहभागी होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय, फक्त असाच सपोर्ट असू द्या. आता घरी जातो, एडिटिंग वगैरे करतो आणि अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तुम्हाला उद्या भेटतो. नमस्कार.